दर्जाची नोकरी दिल्यानं धावपट्टू कविता राऊत सरकारवर मात्र नाराज झाली आहे. इतर खेळाडूंना अ दर्जाची नोकरी मिळाली पण देशासाठी खेळत असल्यानं पदवी घेता आली नाही असं कविता राऊतनं म्हटलंय. क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून राज्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या राज्याच्या 8 क्रीडापटूंना सरकारनं नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं या खेळाडूंची निवड केली आहे आणि त्यामध्ये कविता राऊतची आदिवासी विकास विभागात देखील नेमणूक केली आहे. जेव्हा आम्ही देशासाठी खेळतो तेव्हा आम्ही जे बाकीचं ग्रॅज्युएशन वगैरे आमचं राहून गेलेलं असतं, तर जर आत्ता मला वर्ग आदिवासी विकास भवनमध्ये वर्ग कमध्ये दिलेला आहे, हे वर्ग अमध्ये दिला असतं तर मला अधिक आनंद झाला असता, कारण आम्ही याच्यापूर्वीही शासनाने असं थेट नियुक्ती दिलेली आहे अंडर ग्रॅज्युएशनचे. तर जर असं काही करता आलं, कारण हे प्रशासनाला ह्या गोष्टी करता येतात, जर वर्ग अमध्ये समाविष्ट करून घेतलं तर अजून चांगलं आनंद होईल जास्त.